सोशल मीडियावर तुम्ही खूप वेळ असता, सगळ्या गोष्टीला त्यांच्याकडे काय बघता, कुठली चिठ्ठी उघडा ते त्यांच्याकडे बघता, हे काय? आपण खूप कमी वेळा जागे असता. नाही मान्य, मी सकाळी 4 उठते आणि 4:30 झोपता. लोकांचा तो आरोप आहे. काय हाक मारता? मी राणी म्हणतो. थोडक्यात राणा. वैदिनचा स्वभाव शांत आहे का? चिडते चिडते चिडचिड करते. चिडते एकदा बोलला असता. चिडते 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 3-4 वेळा त्याच्याला असा जंप करायचा, त्याची चीड. राहायला कुठे? इथेच. एकत्र. व्हेरी गुड. सगळे 12 जण. आणि आम्हाला नणंद नाही. नणंद नाही? म्हणजे असू ना, आम्ही त्यांच्या मुलीच आहे. अरे वा वा, छान छान. म्हणजे तुम्ही मुलींसारखं छळतात? नाही. हो म्हणाल्या? नाही नाही. बोलले की नाही? हो. माझ्याकडे रेकॉर्ड झालेलं आहे. नाही काय म्हणता? हो छळताना. हो नाही. त्यांचं एक बरं आहे, काही विचारा ते हसतात. इंटरेस्टिंग आरोप आहे. सगळ्यांना मिळून काम दिलं तर तुम्ही थोड्या मागे सटकता. काय ते आज हसून घ्या, उद्यापासून बंद होणार आहे. तुमची भेट कुठे झाली दोघांची? आमचं अरेंज मॅरेज. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? मग काय लगेच होकार दिला तुम्ही? नाही, पाहण्याचा कार्यक्रम झाला, पण ही पुढे आलीच नाही, दुसरी झाली. असं झालं ना? मला जरा पचवू द्या जरा. स्वयंपाक चांगली बनवते मम्मी पप्पांना विशेष म्हणजे सांभाळून घेते. बर. आणि पूर्ण फॅमिली जबाबदारी स्वतः अंगावर घेते. अरे वा. त्याच्यामुळे मला पहिल्यांदाच म्हणजे चांगली गृहिणी भेटली. पहिल्यांदा म्हणजे? बघा, लक्ष ठेवा. राग आल्यावरती वेगवेगळे असतात. काही जण राग आला ना की गप्प राहतात, काही जण बोलतच नाही, काही जण हातातली वस्तू पण टाकतात. यातला तुमचा प्रकार कुठला? त्यांनाच विचारा ना. सांग. अशी भांडी फेकून आणणार कधी? माझ्या चपला पण राहू दे. ऍक्च्युली मी फोन लावत होते मैत्रिणीला, मग ह्यांना लागला होता फोन. रॉंग नंबरवर आमचं अफेअर वगैरे झाले. रॉंग नंबरवर? ती म्हणले बरं ठीक आहे सॉरी हा. मी म्हणलं माणसाकडनं चुकी होती, म्हणलं असं दे इट्स ओके, म्हणलं तेवढं ठेवलं त्यांनी. नंतर ना 15 दिवसांनी माझी आठवण आली त्यांना. फोनवर खूप बोलता? हे नाही. एकतर फोनमुळेच झालंय, नाही काय म्हणतात. तुमच्याबद्दल आरोप केलेत सगळ्यांनी. कोणी कोणी केले असतील असं वाटतं? मैत्रिणी? नाही वाटत. वाटत नाही? थांबा मी बघतो. बघतोच यांना. थांबा कोणी? तुमचा स्वभाव खूप रागीट आहे. कोणावर कधी भडकाल सांगता येत नाही, खरं आहे का? हो. मान्य आहे. दुसरा आरोप बघूया काय. तुम्ही खूप कमी बोलता. हो. काम हळूहळू करता. मान्य आहे तुम्हाला? मान्य. फोनवर खूप बोलता? हे नाही. एकतर फोनमुळेच झालंय, नाही काय म्हणतात. तुमचंच म्हणणं खरं करता? नाही, मी विचारपूस करते सगळ्यांचे, म्हणजे कोणाकोणाचे विचार घ्यायचे त्यांचे घेते. आज माहेरहून कोण आलंय? कोण नाही. कोण नाही आलंय? तुम्हीच आलंय. किती छान, खरंच आहे. आणि मी तिकडे सांगावा टीव्हीच्या माध्यमातून पाठवणार आहे की या ठिकाणी माऊली अत्यंत सुखात आहे, आनंदात आहे. आपण बघितलं तर भरलेलं घर आहे. तेव्हा जर काही मनात असेल तर सगळं आता काढून टाका. एक रिक्वेस्ट आहे, मालवणीमध्ये सांगा, म्हणजे त्यांना समजेल. त्यांच्या म्हणजे आई जर बघेल नंतर तर ते समजेल. त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा मालवणीत आईला या कॅमेऱ्यात बघून. आई मी खूप सुखात असे, तू काय काळजी करू नको, इकडे सगळं व्यवस्थित आहे, सगळी जण माझी व्यवस्थित काळजी घेतात. खरंच माऊली, मी पण जाऊन बघलंय, सगळा सुखात चाललेला असा, तेव्हा काय काळजी करू नका. एकदम आनंदात असा तुमचा चेडू. तेव्हा जेव्हा कधी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनात येशात तेव्हा नक्की या घराकडे या घरात या. आणि त्या लवकरच तुमकाही भेटू घेतलं हे दोघंही, तेव्हा दोघांवरचो जो काय राग असा तो आता घालवून टाका एवढीच प्रार्थना करतोय. तुम्हाला मला विचारायचं आहे, ह्या सगळ्या आरोप ऐकल्यानंतर
स्वतःमध्ये कुठला बदल करणार? राग थोडा कमी करेन. करणार? तुम्हाला शुभेच्छा. थोडा नाही, सगळंच थोडाच म्हणले. तुम्ही बोलत नाही ना. बरं, आता चित्र काढायची आहेत आणि चित्र घरातली सगळी मंडळी ओळखणार का बघूया. बरं, या सगळ्यांनी तुमच्यावरती आरोप केलेत. हा, माहिती आहे? नाही. काल सांगितलं होतं काय काय लिहायचं तुम्ही ते. नाही. नाही, बघूया तर कुठले कुठले आरोप केलेत. लवकर चिडते. चिडते. मिस्टर जर बाहेर गेले तर लगेच फोन करता त्याला. खरंय का? करते. काय हो? बर, थांबा. नवऱ्यासाठी सारखी किरकिर करते. आपली मतं तुम्ही स्पष्टपणे सांगत नाही, काय मान्य आहे तुम्हाला? हो. तुम्हाला? हो. मनातच ठेवता? माझ्याकडे कामाचा उरक नाही, मान्य आहे? हो. बघा किती आरोप येत आहेत. कुणाच्याही घरी बोलवलं तर जात नाही. जाते असं नाही. हे बघा, हे लिहिलेले मायडे. हा. तुम्ही जास्त बोलत नाही. बोलते. काय हो? नाही बोलते. काय बोलते? कमी बोलते. जे काय बोलायचं ते तुम्हाला. वेळ पाळत नाही, म्हणजे एखादी वेळ जर ठरली असेल तर ती पाळली जात नाही. पाळते. हे बघा, मी आजच आलो. बापरे, स्वतःहून बोलत नाही. कुठली गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही करत नाही, समोरच्यालाच सांगतात तुम्हीच करा. हा आरोप मान्य आहे? नाही. करते. हा? करते. बर. फाड फाड बोलती. आणि मी एक प्रश्न नेहमी लग्न झाल्यापासून तिला अधूनमधून विचारत असतो, अगदी निश्चित विचारत असतो, तो आत्ताही तुमच्या समोर विचारतो आणि उत्तर तीच सांगेल. या संपूर्ण जगात सर्वात सुखी कोण आहे? आम्ही दोघ. प्रत्येक घराने हा क्षण जपून ठेवा. अरे जितू काकाने 1,00,000 रुपये उचलत बाहेरन, बँकेचा हप्ता बी थकलेत, बँक वाली जप्ती आणणार आहे. शीतलच्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झालाय. जर पैसे नाही ना भरलेत तर घरावर जप्ती येणार. तुला काही पैसे द्यायला जमतील का? पैसे पाहिजे होते. किती पाहिजे बोल? सगळे मिळून 1,30,000 पाहिजे. एवढे? हे बघा, मी केस मागे घेऊ शकत नाही, पण आय कॅन सजेस्ट यू समथिंग. काय सर? जर तुमच्या कंपनीने राधिका मसाले बरोबर कोलॅबरेशन केलं तर तुम्ही तुमचं उरलेलं टार्गेट पूर्ण करू शकता. फॉर द टाइम बिंग राधिकाचे पाय जरी धरावे लागले ना तरी मला ते करावं लागेल. गॅरी, नको ना करूस असं यार, प्लीज. बाबा, माणसाची वेळ कधीच सारखी नसते, परिस्थिती बदलत राहते आणि आता वाईट परिस्थिती यांच्यावर येणार आहे. मी समजू शकते तुमची उदासी, पण आता मनात जे काही निगेटिव्ह आहे ना ते सगळं काढून टाका आणि पॉझिटिव्हली या गोष्टीचा विचार करा. तुम्ही आजवर खेळलेल्या कुस्त्यांपेक्षा एक वेगळी कुस्ती खेळायची संधी, आपल्या कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेची कीर्ती जगभर पोहोचवण्याची संधी, हे सगळं तुम्ही करू शकता. फक्त पॉझिटिव्हली विचार करायला हवा. मिळालेल्या संधीचं सोनं करा. आता रडत बसायचं नाही, जे स्वीकारलंय ते निभवणार. मी कुस्त्या खेळणार बी आणि जिंकणार बी. का मी वागलो असं? काय हवं होतं मला? असं वाटतंय की मी कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच घटस्फोटाबद्दल बोलतो. माझा आणि मीराचा डिवोर्स झालेलाच नाही. मी आणि मीरा अजूनही एकत्र आहोत आणि ती माहेरी गेली आहे काही दिवसांसाठी, परत येईल. असं होईल ना आजी की संपलंय सगळं. कुठे जाणार? कुठेही जाऊ. कुठेही म्हणजे? कुठेही. या तनंचा स्वामी ज्याला आवडतो त्याच्याकडे जाऊ. हे काय बोलताय तुम्ही? युवराज, माफी असावी.
आपल्याला कितीही त्रास झाला, कितीही अडचणी आल्या तरी आम्ही तुमच्या सोबत सावली सारख्या असू. परंतु ज्या क्षणी आपली पावलं स्वराज्याच्या विरोधात पडतील त्या क्षणी या सावलीची साथ सुटली असं समजा.